सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन तीन चार ऑक्टोबर पर्यंत राज्यात पुन्हा पाऊस येणार आहे पण तो पाऊस सर्व म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तो पाऊस खूप मोठा नाही तो पाऊस रिमझिम स्वरूपाचा असणार आहे आणि तो पाऊस नेमका कुठं पडणार आहे तुम्हाला एक माहितीचा म्हणून सांगतो तो पाऊस पडणार आहे पूर्वी दरबार तसेच पश्चिमे दरबार मराठवाडा आणि तसे मरा तो दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे आता म्हणजे पहिलं काय झालं पाऊस झाला था तो उत्तर महाराष्ट्राकडे झाला आता नंबर आहे आता ही जे नंबर आहे ते आता दक्षिण महाराष्ट्राचा नंबर तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा की आता जे पाऊस येणार आहे सत्तावीस सप्टेंबरपासून म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला पूर्व हिदर्भात पाऊस सुरू होणार आहे तो पाऊस तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो नागपूर जिल्हा वर्धा तसेच अमरावती या भागामध्ये पूर्व हिदर्भात त्या जवळपास सहा जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी तसेच अकोला वाशिम तसेच परभणी परभणी जालना औरंगाबाद तसेच तो पाऊस तसाच म्हणजे हे लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली तसेच नगर जिल्ह्यात म्हणजे हा पाऊस आता जास्त या प्रमाणात या भागामध्ये पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये हा पाऊस आता रिमझिम स्वरूपाचा पडणार आहे खूप मोठा काही नसणार आहे म्हणून हेच सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा परत अचानक समजा एखाद्या वातावरण बदल झाला तर लगेच शेतकऱ्यांना एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना आता पाच दिवस तुम्हाला म्हणजे कामं करण्यासाठी वेळ आहे म्हणजे हवामान कोरडं आहे या पाच दिवसात पाऊस पडतो पण तुरळक ठिकाणी आणि कुठंतरी स्थानिक वातावरण न होऊन पडतो म्हणून हो हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण नवरात्रामध्ये मात्र दसऱ्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करायची धन्यवाद